जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या आपल्या कथेचं नाव आहे नवागडी। कथेचे लेखक आहेत धनंजय। कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील। चला तर मग कथेला सुरुवात करूया। माळशेज घाटातनं एक गाडी प्रवास करत होती। गाडीमध्ये किशोर कुमार साहेबांचे गाणे मोठ्या आवाजात सुरू होते। सुयश गाडी शांतपणे चालवत होता। त्याला त्याच्या पत्नीच्या गावी जायचे होते। दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये त्याची पत्नी गावी गेली होती। तिलाच परत आणण्यासाठी तो चालला होता। रस्ता अगदी निर्मनुष्य होता। रात्रीचे वातावरण अतिशय गूढ आणि रहस्यमय भासत होते। सुयशला रात्रीची ड्राईव्ह खूप जास्त आवडत असे, त्यामुळे तो रात्रीच प्रवास करायचं पसंत करत असे। त्याच्या पत्नीला मात्र त्याची ही सवय अजिबात आवडत नव्हती, त्यामुळे ती नेहमी सांगायची की काहीही कर बाबा, पण रात्रीचं येत जाऊ नकोस। त्यातल्या त्यात वाटेत तो माळशेज घाट लागतो। लोक काही काही बोलतात त्या घाटाबद्दल। त्यावर सुयश म्हणायचा, अगं तू काय घाबरतेस, कितीही मोठं भूत आलं ना तरी तुझ्या ह्या भूतापेक्षा मोठं कोणीच नाही। तिचं बोलणं तो नेहमीच हसण्यावारी न्यायचा। त्याच्या ह्या मिश्किल स्वभावाचा तिला कधी कधी रागही यायचा, पण तिला आता त्याची सवय झाली होती। नेहमीप्रमाणे आजही सुयश माळशेज घाटातनं जात असताना एके ठिकाणी थांबला आणि सिगारेट पिऊ लागला। ज्या गोष्टी करायला कोणीतरी नाही म्हणतं त्या गोष्टी मुद्दामहून करायच्या, असाच काहीसा त्याचा स्वभाव होता। पण हा स्वभाव त्याला आज किती महागात पडणार होता ह्याची त्याला कल्पनाच नव्हती। त्याने तेथे उभं राहून गाणे गुणगुणत आपली सिगरेट संपवली आणि तो पुन्हा प्रवासाला लागला। घाट अजून बराच बाकी होता। तो पुढे जात असताना त्याला असं दिसलं, रस्त्याच्या कोपऱ्यात एक वृद्ध मनुष्य चालत जात आहे। सुयश त्याला पाहून थोडा गोंधळात पडला की एवढ्या रात्रीचं हा माणूस पायी कसा निघाला असेल। त्याच्या मनात कल्पना आली की बहुधा याला लिफ्टची गरज असेल, त्यामुळे त्याने त्या व्यक्तीच्या जवळ गाडी थांबवली। पण सुयशच्या कारला दुर्लक्षित करत तो व्यक्ती चालत राहिला। सुयशने हॉर्न दिला, तसे त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले। सुयश त्याला म्हणाला, कुठे जायचं आजोबा? त्यावर तो म्हातारा म्हणाला, इथनंच थोडं पुढे जायचं आहे, सोडशील का? त्यावर सुयश म्हणाला, हो हो सोडेन, त्यामुळेच तर गाडी थांबवली आहे, तुमच्या मागणं केव्हापासून गाडी घेतो आहे, पण तुम्ही बुवा आमच्याकडे बघतच नाही आहे। त्यावर तो म्हातारा म्हणाला, अरे रात्रीचं मला दिसायलाही कमी आहे आणि ऐकूही कमी येतं, त्यामुळे मला गाडीचा आवाजही आला नाही आणि लाईट्सही दिसले नाही। त्यावर सुयश म्हणाला, ठीक आहे चालेल, बसा गाडीत। सुयशला बहुधा अंदाज आला होता की या माणसाला हळू आवाजात बोलल्या गोष्टी ऐकू येत नसतील, त्यामुळे तो त्या माणसाशी ओरडून ओरडूनच बोलत होता। सुयश त्याला म्हणाला, मग एवढ्या रात्रीचं कुठे निघाले होते? त्यावर तो म्हातारा बोलू लागला, अरे इथनं थोडं पुढे गेलं ना की आडवळणावर माझं गाव आहे, तिथेच चाललो होतो। अच्छा, पण एवढ्या रात्रीचं इथे आले कशाला होते? त्यावर तो म्हातारा म्हणाला, हेच पाहायला आलो होतो की कोणी गावापर्यंत सोडतं आहे का। अहो ते झालं, पण गावापासून इथे कशाला आले होते? त्यावर तो म्हातारा पुन्हा तेच वाक्य बोलला, अरे हेच पाहायला आलो होतो की गावापर्यंत कोणी सोडतं आहे का। आता सुयश थोडा गोंधळात पडला। त्याला वाटलं, हा म्हातारा नक्कीच पागल असणार, मी त्याला तोच प्रश्न विचारतो आहे आणि घुमून फिरून मला तेच उत्तर देतो आहे परत परत। त्यामुळे सुयशने त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि तो आपली गाडी चालवू लागला। तो म्हातारा त्याला म्हणाला, तुम्ही रात्रीचं एकटे या वाटेने प्रवास करताय,
तुम्हाला भीती नाही वाटत? त्यावर सुयश म्हणाला, भीती काय वाटायची त्यामध्ये, माझा नेहमीचा प्रवास आहे हा. त्यावर तो म्हातारा म्हणाला, ह्याआधी तर कधी पाहिलं नाही तुम्हाला इथे. त्यावर सुयशने मनातल्या मनात विचार केला, काय मूर्ख म्हातारा आहे, वाटेने लोक हजारो लोक जातात, आता मी याला रोज दिसणार आहे का? सुयशने त्याच्या तर प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही, तो फक्त खिडकीतनं बाहेर पाहू लागला. त्या म्हाताऱ्याला कळून चुकले की हा आपल्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे, त्यामुळे काही वेळ तोही गप्पच राहिला. थोड्या वेळानंतर तो म्हातारा स्वतःहूनच सुयशला म्हणाला, तू मला विचारलं होतंस ना की मी इथे का फिरतोय रात्रीचं आणि कुठे चाललो होतो. खरं तर त्याचं उत्तर ऐकण्याची सुयशची अजिबात इच्छा नव्हती, तरीही जिवावर आल्यासारखं तो त्या व्यक्तीला म्हणाला, सांगा. त्यावर तो म्हातारा म्हणाला, मी नवागडी शोधतोय. काय शोधतोय? नवागडी. म्हणजे? सुयशने विचारले. त्यावर तो म्हातारा व्यक्ती म्हणाला, समजेल तुला लवकरच. काही वेळ गाडी पुढे जात राहिली, काही वेळाने घाट समाप्त असा बोर्ड दिसला आणि त्या म्हाताऱ्याने सुयशला गाडी रस्त्याच्या कोपऱ्याला थांबवायला सांगितली. जेव्हा सुयशने गाडी थांबवली तेव्हा सुयशने पाहिले, तो म्हातारा ज्या साईडने उतरला त्याच बाजूला एक काळी कभिन्न आकृती उभी होती आणि ती त्या म्हाताऱ्याच्या अगदी मागच्या बाजूस होती. सुयश त्या म्हाताऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करू लागला की तुमच्या मागे कोणीतरी आहे, पण त्याच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हते. तेवढ्यात त्या काळ्या आकृतीने त्या म्हाताऱ्याला स्वतःमध्ये सामावून घेतले. सुयशच्या कानात फक्त एक आवाज घुमला, म्हणालो होतो ना मला नवागडी पाहिजे, तूच आहेस तो. असे म्हणताच त्या काळ्या आकृतीने सुयशला स्वतःच्या जवळ ओढले आणि त्याच्या नरडीचा घोट घेतला. सुमारे 2 महिन्यानंतर समीर आपल्या काळने रात्रीचा माळशेज घाटातून चालला होता. जात असताना त्याला वाटेने एक जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला तरुण रस्त्याकडेला चालताना दिसला. समीरने त्याच्याजवळ गाडी थांबवली आणि त्याला विचारले, काय भाऊ रात्रीचं कुठे निघालायस? सुयशने मागे वळून पाहिले आणि म्हणाला, कुठे नाही, इथेच पुढं गाव आहे तिथेच जातोय, सोडशील का मला? तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा.